नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, मांडकी हेअरिंग सर्व्हिसेस, सोनाई पशु आहार आणि चकोते बेकरी अँड नमकीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिवसेनेमधल्या अभूतपूर्व बंडाचे साक्षीदार आणि ज्यांच्या एका डायलॉगनं सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातलाय, ते शहाजी बापू पाटील आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. जितकी चर्चा या सत्तांतराची झाली, जितकी चर्चा नव्या मुख्यमंत्र्यांची झाली, जितकी चर्चा शिवसेनेतल्या नाराजीची झाली, त्यापेक्षा कितीतरी अधिक फेमस झाला तो बापूंचा डोंगर आणि झाडीचा डायलॉग. आणि तो इतका फेमस झाला की त्यांना थेट आसामचे ब्रँड अँबॅसिडर्स बनवा किंवा महाराष्ट्रातल्या पर्यावरण खात्याची जबाबदारी द्या असेही सल्ले दिले जाऊ लागले. आता शिवसेनेतली नाराजी नेमकी का आहे, हे सगळं सत्तांतर कसं घडलं आणि हा वर्ल्ड फेमस डायलॉग, या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी आज कट्ट्यावरती संवाद साधूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार बापू, टेन्शनमध्ये का दिसत आहे? नाही, विचारायचं थोडंसं, हितही यायला जीवनात कधी मिळेल वाटलं नव्हतं आणि स्टुडिओ पहिल्यांदा बघतोय. विचार करत होता? विचार करत. काय विचार करत होता? विचार असा करत होतो, पहिले नमन मी दर्शन होण्या कट्ट्या व्यासपीठाचं करतो. महाराष्ट्रातील फार मोठ्या मोठ्या माणसांचं इथून जनतेशी संपर्क आला, त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्याबद्दल हे व्यासपीठ एक महाराष्ट्राचं वैचारिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ असलेला हा माझा कट्ट्याचा स्टेज आहे. आणि दुसरं, मी तुमच्याविषयी विचार करत होतो की आमच्या माणदेशातला एक माणूस किती मोठ्या मोठ्या माणसांच्या मुलाखती घेताना आम्हाला बघायला मिळतं, याचा मला एक माणदेश खोऱ्यातला मी आहे, मला रास्त तुमचा अभिमान वाटतो. बापू, मी 30 वर्ष पत्रकारिता करतोय, 30 वर्ष करून जे झालं नाही ते तुम्ही एका डायलॉगनं करून दाखवा. सहज घडलं सर, यात काय माझं काय. पण तुम्ही हातामध्ये ते शिवबंधनच आहे ना, हे आता कसं आहे, कामाख्याचं बी आहे आणि शिवबंधन बी. नाही म्हणजे असं ते मुद्दा म्हणून तुम्ही बाहेर काढलंय का ते आज तसंच आहे? नाही, तर काय असतं असते, मग बाहेर काढतो का साठी हे तर वृत्त. अच्छा, पण असं आहे की तुमची कारकीर्द, त्याच्यातले चढ उतार मी बघितलेत, तुमचा संघर्ष बघितला आहे. सोपा संघर्ष नव्हता जेव्हा समोर आबासाहेब होते आणि खूप इलेक्शन तुम्ही लढलात. मला एक आठवतं, एकदा एका कार्यक्रमात जेव्हा आपण होतो तुम्ही असं म्हणालात की यांचं ते रेकॉर्ड होतं, सलग इलेक्शन जिंकतात म्हणून रेकॉर्ड होतं, माझ्याबद्दल कोणी विचारच करत नाही, कितीदा पडतो आणि मग नंतर गेल्यानंतर काय होतं. मला असं वाटतं की यांना सांगितलं पाहिजे तुम्ही काय बोलला होता त्यावेळेला. ते मी त्यावेळी असं म्हणलं होतं की संपूर्ण देशात करुणानिधींच्या विक्रमाचा विक्रम प्रस्थापित करणारे आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्राचे डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांनी 11 वेळा निवडणुका जिंकल्या आणि त्यामुळं ते सगळीकडेच 11 वेळा निवडणुका जिंकल्या, त्यांचं ते प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर झाली. आणि मी खांडेकर सरांना म्हणलो, तुम्ही ह्यांनी जिंकलं सारखं सांगताय, 7 निवडणुका लढवल्या, 5 वेळा पडलो, माझं बी रेकॉर्ड काहीतरी विचारात घ्या. मग 7 वेळा लढणं एवढ्या मोठ्या माणसाचं, आबासाहेब ही 5 सोंड जाती, एवढी मोठी ताकद त्या माणसाची, आणि त्यांच्या विरोधात लढणं ही बी थोडं, माझं बी थोडं विचारात घ्या म्हटलं, अशी विनंती केली तुम्ही सर. नाही, तुम्ही त्याच्यानंतर असं सांगितलं की इलेक्शन हारून जेव्हा घरी जातो तेव्हा काय असतं वातावरण, ते पण तुम्ही सांगितलं होतं. कसा निवडणूक होती, मतमोजणी, एक सर थोडं एक सांगतो, 7 निवडणुका झाल्या एकूण 90 पासून सलग झाल्या आणि अटीतटी या झाल्या, त्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही, काय नाही, अतिशय 6 महिने दोघंही तयारी करत होतो. निवडणुकीला दिवस तर अतिशय झुंज असायची प्रत्येक गावात, परंतु 7 निवडणुकीत एकदाही आमच्या तालुक्यात 151 कलमाची सुद्धा निवडणूक या काळात केस झाली. हा माझा आणि आबासाहेबांच्या मधला अतिशय सुसंवाद होता.
आणि निवडणूक हरल्यानंतर मी त्यांचं दर्शन मी घ्यायचो, अभिनंदन करायचो, ते माझ्या पाठीवरून थाप मारायचे आणि एवढंच सांगायचं, थांबायचं नाही, पुढं चालायचं आहे, निराश होऊ नका, 8 दिवसांनी भेटू म्हणायचे आणि मी घरी निघायचो. मला जाताना काय वाटत नव्हतं, लोकं बिकं थोडी पोरं ही नाराज रडायची करायची ओरडायची ठीक आहे, भीती वाटायची गावजवळ आल्यावर, कारण घरी गेल्यानंतर मला माहीत होतं आता ही बायकोचा राडा रडणं वरडणं आरडणं ह्याला कसं आता सामोरं जायचं ह्याची भीती वाटायची. ठरलेला कार गेलं तिथं, ह्याला उभा राहा कोणी सांगितलं सारखं उभा राहतंय पडतंय आमचं सगळं अपमान करतंय कस, तर तिला समजून सांगून जाऊ दे पुढच्या वेळी निवडू दे घाबरू नको करून आपलं वेळ मारून हे. पण बापू तुम्ही खरं तर काँग्रेसच्या मुशीमध्ये तयार झालेले, जी शिवसेनेकडे कसे आलात तुम्ही? राजकीय जीवनाचा सर माझा प्रवास थोडासा बाळपणातच झाला. इयत्ता 3 असताना मला सोनार गुरुजी म्हणून गुरुजी होते, त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर अशी 7-8 विद्यार्थ्यांना भाषणं दिली आणि मला तानाजी मालुसरांच्या सिंहगडावचा टप्पा माझ्याकडं वाटणीला आला आणि सगळ्यांनी पाठ केलेली लिहून दिलेलं सगळ्यांनी पाठ केलेलं आणि मी भाषणाला उठलो आणि ती कागद पाठ केलेला बिलेला सोडून दिला आणि मी जी सिंहगडाचं काय वाचलं होतं ऐकलं होतं बाळपणात येते मी उत्स्फूर्तपणे भाषण केलं आणि तो सुंदर भाषण झालं. एवढं सुंदर झालं की तानाजी धारातीर्थी पडला आणि शोभा राया आल्या आणि त्यांनी त्याचं मांडीवर घेतलं, गड आला पण माझा सिंह गेला, तानाजी तो कसा गेला असं छत्रपती म्हणाले. त्यावेळेस सगळं आमची शाळा रडायला लागली, घायाळ झाली आणि तिथून मग त्या गुरुजींनी मला सांगितले तू एक वक्ता होऊ शकतो, तू वाचन कर. ती बारकी बारकी मला पुस्तक वाचायला द्यायचं. 7वीला 2 महिने शाळेला झालं आणि जरा शाळेत माझ्या हातनं जरा तक्रार झाली गुरुजीविषयीच. वडील गावचे पाटील आहे, वडिलांनी मारलं मला आणि तू आता ह्या शाळेत थांबाय नाही म्हणजे तू जा पंढरपूरला. माझे 2 भाऊ ऑलरेडी कॉलेजला पंढरपूरला शिकत होते. मग मी 7वीला गेलो महाराष्ट्र विद्यालयात, मला घातलं तिथं भागवत वाघमारे नावाचे एक आदर्श शिक्षक आमच्या गावचे, ते तिथं होते, ते 7वीला मला शिकवाय होते. आणि 67 साली महात्मा गांधींची जन्मशताब्दीचं वर्ष आणि त्यावेळी नेमकं स्पर्धाभर ठेवल्या महात्मा गांधींच्या जीवनावरची, मराठी शाळा, हायस्कूलचा टप्पा, कॉलेजचा टप्पा, ओपन अशा त्या स्पर्धा. माझं महाराष्ट्र विद्यालय त्यावेळी बाबूराव जोशी नावाचे महाराष्ट्राचे काँग्रेसचे सरचिटणीस होते, नावदुंबर अण्णा पाटील आमदार, ते व्यासपीठावर असताना माझं भाषण झालं. त्याला माझं सोलापूर जिल्ह्यात मला पहिला नंबर मिळाला त्या भाषणाला आणि तिथून थोडंसं ते काँग्रेसचं वाढत गेलं. पुढं काळाचा टप्पाला कवटेकर चांगलं हायस्कूल होतं, तिथे शिकाय मिळालं, 11वी पास झालो. पण घोटाळा माझा असा झाला, मी डॉक्टर झाला असतो, चांगला हुशार होतो, बुद्धिमान होतो, एक पाठी होतो मी आणि 9वीपर्यंत वर्गात पाहिला, हायस्कूललाही पाहिला, 3-4 वर्ग हायस्कूलचा असायचं, अ ब क ड आणि शिरीष पारिपत्तीदार नावाचा माझ्या गावचा, म्हणजे ते डॉक्टर त्याचे वडील होते माझ्या गावाला PSC ला आणि पंढरपूरला ती त्यांची आई राहायला होती, तो माझ्या वर्गातच, तो दुसरा असायचा, मी पहिला असायचो. 9वीत घोटाळा असा होऊन बसला, 72 साल, दुष्काळ आणि जवराला मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा आणि नव्या पेट्यात भाषण द्यायची सभा मोठी ठेवली. आम्ही लहान, खाकी चड्डी शर्ट, देशपांडे म्हणून गुरुजी होते आमचे, ते सेवा दलाचे प्रमुख होते,
त्यांना विनंती केली, मला एक निवेदन द्यायचं आहे, मला स्टेजवर जायला परवानगी द्या. मग त्यांनी मला परवानगी दिली आणि मी एक निवेदन घेऊन गेलो विद्यार्थ्यांचं अडचणीचं. आणि द्यायला लागले होते अवधुमरांना, म्हणले असं द्यायचं नाही. तो म्हणले ए माईक खाली या म्हणले, ह्याला 2 मिनटं बोलू द्या म्हणले. मी 5 मिनटं बोललो, सर एवढं चांगलं बोललो, एवढं प्रभावी बोललो भगवंताची कृपा, की नाईक साहेबांनी ते निवेदन घेतलं, खिशात हात घातला कोटाच्या, त्यावर 100 रुपये नोटा एवढ्या मोठ्या, 100 रुपये नोट काढली आणि मला बक्षीस दिले. तिथनं आम्ही कसं तर पास व्हायला लागलो. ती शिरीष पारिपतदार महाराष्ट्रात पाहायला आला 11वीला आणि मी काठावर 50% मार्क, इंग्रजीला तर करेक्ट 35 मार्क होते, कसा तर पास झालो. पुन्हा सुदैव जीवनात काही बाकीच्या गोष्टी माझ्या आहेत. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब अध्यक्ष असलेलं सायन्स कॉलेज कराडला मी शिकायला गेलो आणि तिथूनही काँग्रेसचं खरं विचार माझ्या मनावर उदयचा. लहान वय कॉलेज, परंतु मला अतिशय जवळचा यशवंतराव चव्हाण साहेबांचा सहवास मिळाला ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत. ह्याला कारण माझा वर्गमित्र प्रकाश पालकर होता आणि त्याचे वडील भाऊसाहेब पालकर आणि यशवंतरावजी चव्हाण साहेब भूमिगत चळवळीतले जीवाबाबाचे मित्र. आणि मी राहायला गेलो पालकराच्या घरी बंगल्यात. त्याची आई म्हणली की शाजी ती जीवतू कसा, खातू कसा, कशाला काय, घेऊन ये घरी राहायला. आणि त्यामुळे भाऊसाहेब पालकराकडून त्या स्वातंत्र्य चळवळीच्या कथा, यशवंतराव चव्हाणांना तुरुंगात कसं काढलं, डबात येते भाऊसाहेब पालकर जायचे जेवणाचा, ती नकात करवत घालायचे, त्यानं कांशीनं ती गज कापायचा, 16 दिवस गज कापाय गेले, मग गज तोडला साहेब त्यातनं बाहेर आले, असं होत होत गेलं. आणि त्यावेळी काँग्रेसचा माहोल बी होता, थोडं वाचन बी होतं, आवड होती वाचनाची, भाषणे बी जुळायला लागली आणि असं पुढं वाटचाल करत गेलो. एक योग असा आला तिथं, विटा माता म्हणजे साहेबांची आई मातोश्री, त्यांच्या हायस्कूलमध्ये एक सभा होती, मोठ्या माणसांची सभा होती, वसंतदादा होते, बाळासाहेब देसाई होते, राजाराम बापू होते, यशवंतराव मोहिते होते, स्वतः साहेब, थोडा दादा बापूंच्या वादासंदर्भानं ती सभा होती. आणि बापूंच्या बाजूने एक दिदी पटेलराव वक्ता लय प्रभावी बोलला, बापू येलेले आहेत, शिकलेले आहेत, हे ते असं तसं, ते नेतृत्व इथे बोललो. म्हणून मी थोडा उद्विग्न झालो, खाली बसलो होतो 5-6 पोरं फक्त. आणि मी माझ्या बी एम पाटील दोस्ताला अटक्या, म्हणलं की हे मला बोलायचं आहे, म्हणलं काय बी कर, मी बोलणार म्हटलं. मग त्याने ते जाऊन त्या वडिलाला मोहन पाटलाला सांगून, ते जिल्हा परिषद सदस्य होते, मला संधी दिली, वर गेलो बोलाय वर. आता बाकीचं बोलत नाही, एवढंच सांगतो मला मी सर, असं एक डायलॉग मारला की पूजनीय राजाराम बापू पाटील बी ए झालेले आहेत, एल एल बी झाले आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळाली, त्यांना विद्यापीठाने दिलेली सर्टिफिकेट या भिंतीवर त्यांच्या घरात लावलेली 100% असणार आहेत, ती काचत असणार आहे. वसंतदादा पाटील आमचा 34 नापास असलेला माणूस आहे, ती का माणूस शिकलेला नाही म्हटलं. पण या भारत देशाच्या संपूर्ण जनतेत एक सर्टिफिकेट वसंतदादा पाटलांकडे आहे म्हटलं. या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देत असताना इंग्रजांना मारलेला गोळीची छताडावली जखम हे वसंतदादाचं संपूर्ण जगातलं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे, दादाचं आमचं आहे. कारण दादा आमचा एवढ्यासाठी आहे, वसंतदादा आमचे जरी मंत्रालयात बसले तरी आमच्या खुरपणाऱ्या आईची आणि धारधारणाऱ्या बापाची तिथं बसून काळजी करते, म्हणून आम्हाला दादाच पाहिजे. साहेबांनी थापणली डॉज गाडी होती काळी मोठीला, ड्रेसिंग पाहिजे कोल्हापूरच्या, निघाली सगळी गर्दी गर्दी गर्दी, साहेब काय म्हणले, अरे ते भाषण घ्या, पोरगा कुठे गेला तिथे, पंडपत्याला घ्या, तिथं शुक्रवार पेठेत गेलो, डोबल्या जेवण होतं,
मला जवळ घेतलं. म्हणलं बरं काय काय, मी म्हणलं डॉक्टर होणार आहे म्हणून आलो आहे. तसं काय डॉक्टर होऊ नको म्हटले, तू वकील हो म्हटले, पण तू राजकारणच कर म्हटले. आज तुला सांगतो म्हटले, माझे दैवत स्वर्गीय यशवंत चव्हाण साहेब, आणि हे मी इथंच बोलत नाही, माझ्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर उस्मान सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे बापू यशवंतराव चव्हाण साहेबाचा खरा चेहरा, अगदी पवारसाहेबांपर्यंत. पण म्हणजे हे सगळं तुमची पार्श्वभूमी झाली, तुम्ही राजकारणात आला तेव्हा, मध्ये तुम्ही शिवसेनेत गेला, म्हणजे शिवसेनेत गेला काय, निवडणूक जिंकला काय, आणि आता तो बंड उठाव करण्यामध्ये तुम्ही सहभागी झालात काय? आता सर कसं आहे आपलं, तुम्हाला थोडी माझ्या तालुक्या पार्श्वभूमी माहीत आहे. हा तालुका काय शिवसेनेचा तसा सुतराम संबंध नसल्यासारखाच, 9 साली शिवसेनेला तिथं 1600 मत होती आणि 13 साली मी शिवसेनेत प्रवेश केला. आबासाहेबसुद्धा बोलले पक्ष चुकला म्हटले. एवढं तुम्हाला मी बुद्धिमान समजवतो, हुशार समजवतो, पक्ष चुकला तुमचा. मी आबासाहेबांचं दर्शन घेतलं, आबासाहेब पक्ष चुकला तुम्हाला आज वाटेल म्हटलं, पण माझा पक्ष चुकला नाही हे मी निश्चित सिद्ध करून देईन. ह्या पक्षात मी स्वार्थानं राजकारणासाठी आमदार होण्यासाठी या भावनेनं आलो नाही. हा प्रसंग वेगळा आहे सर माझ्या जीवनातला. मी घरी होतो आणि हिंदू हृदय सम्राटांचं निधन झालं, टी व्हीलाच बघत होतो आणि अंत्ययात्रा निघाली, ती तुफान गर्दी, त्यावर तुमचंच ABP माझाच बघत होतो मी, आणि त्यावर तुमच्या TV वरून सांगत होती की अशी प्रेतयात्रा यापूर्वी कधी झाली नाही, अशी प्रेतयात्रा याचं वर्णन चाललं. आणि ते बघताना मी माझी मंडळी कॉटवर बसलेली होती, मी खाली आपलं सतरंज बसलो होतो आणि TV बघत होतो. माझी बारकी खुली आहे, त्यात TV तीच माझी बेडरूम आहे. बघताना मला बाळासाहेबांची प्रेताला अग्नी देताना उद्धव साहेब पहिलं मला रोडं आलं. मी रडत नाही, कधीच रडलो नाही जीवनात. आई वारली रडलो नाही, वडील वारलो नाही, माझे 4 भाऊ वारले, मी कधी रोड माझ्या डोळ्यात कधी एक थेंब आला नाही, पण त्या दिवशी मी रडलो. आणि बायकोला आमचे आश्चर्य वाटत, तिला माहीत होते रडत नाही, आणि ती उठून माझ्याजवळ तुम्ही रडायला लागला म्हणले. म्हणलं लय मोठा माणूस होता म्हटलं, या माणसानं तळातली गोरगरिबाच्या माणसं पोरांना लय मोठे पण मिळवून दिलं म्हटलं. रेखे तुला सांगतो म्हटलं, आता आमदार होऊन ती म्हटलं शिवसेनेचाच होईन म्हटलं, मी शिवसेनेत जाणार म्हटलं. आणि मी योग्य वेळी आलो, नेरुळकरांना फोन लावला, उद्धव साहेबांची भेट घेतली, पाया पडलो, दर्शन घेतलं, माझा प्रवेश घ्या म्हटलं, दिवस द्या म्हटलं. मग ते म्हणजे ठीक आहे, तुम्हाला उमेदवारी निश्चित करतो, पडला तर तुम्हाला महामंडळ तो अहो मला काय देऊ नका अहो म्हणलं. महामंडळ बेमंडळ महामंडळ मी कॉलेज शिकताना भोगलेलं आहे म्हटलं, मला शंकरराव चव्हाणांनी त्यावेळी दिलं तर म्हटलं, फक्त मला लढायचं आहे शिवसेना म्हणून लढायचं आहे. 76,000 मतं पडले समोर आबासाहेब. आमचा तालुका हा काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष, मी संपूर्ण एका वेगळ्या विचाराचा दाटणीचा आणि या हिंदू विचाराचा घेऊन चाललेल्या पक्षाची कशी मतं मिळवायची हे मी माझ्या भाषणेच्या वेगवेगळ्या कलेतून सगळी मतं माझी होती तेवढी खेचून घेतली. मला यश आलं, पराभवही झाला आणि पुन्हा काल 1 लाख मतं म्हणून विजयी झालो. आता तुम्ही एक प्रश्न याच जात जात केला की हे पुढं बंड ही कसं झालं, तर काल झालेलं नाही. मी माझ्या महाराष्ट्र जनतेला हात जोडून सांगतो, हे जी पेरणी झाली होती उद्धवसाहेब मुख्यमंत्री होत असताना, हे कोणाला आवडलं नव्हतं, पण तिथं कसलं स्वातंत्र्य नव्हतं. आमची शपथविधी झाली, आमदार म्हणून घराकडे गेलो, फोन आला बॅगा घेऊन या, एका ती रंगशारदा
तिथं ठेवलं, सभा झाली तर येऊर हॉटेलात नेलं, तिथून नेलं दुसऱ्या हॉटेलात, तिथून नेलं तिसऱ्या हॉटेलात, ते जंगलात मुंबईच्या बाहेर बाग. पण का कोण बोलायचं नाही काय नाही, उद्धवसाहेब संध्याकाळी धाडधाडधाडे येणार, सगळे आमदार बसवायचे, आता असं झालं त्यांचं ते भाषण व्हायचं 5-6 मिनिटाचं, पुन्हा निघून जायचे आणि आम्ही तरफोडायचो. हे घडतं आहे काय म्हणायचं, ज्यांच्या विरोधात आपण लढलो तीच माणसं आता आपल्या सत्तेत आणि आपली कामं कशी होणार, उद्याच काय होणार, सगळीच काळजी होती. माझ्या अंदाजानं 55 आमदारपैकी 50 तरी आमदारांना हे आवडलं नव्हतं बघा. पण तुम्हाला ना आवडायचं काय कारण होतं, तुम्ही तर काँग्रेसवादीच होतात. ह्याला एक कारण की आपण एक पक्ष असतो, पक्षाचा नेता असतो, एक आयडॉलॉजी असतो त्या पक्षाचा, ही एक बाजू सांभाळावी लागते, प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळावी लागते, पण तो कार्यकर्तो छोटा मोठा नेता असतो. पण दुसरी बाजू अशी असते की आपण मतं मागत असताना आणि जनतेत फिरत असताना त्या जनतेची काय आपण अभिवचनं दिलेली असतात, आश्वासनं दिलेली असतात, आपण त्या लोकांना काही स्वप्न दाखवलेले असतात, मी तुमच्या गावाला हे करीन, तुम्हाला पाणी देईन, पिण्याचं पाणी देईन, अनेक प्रश्न वेगवेगळे जे असतात ते मांडत जात असतो. आणि मग एका बाजूला हे पूर्ण करावंच लागतं आणि दुसऱ्या बाजूला पक्ष सांभाळावं लागतो. ही तर भीती अशी वाटली मला तर वैयक्तिक की आपण काँग्रेस सोडली, पुन्हा राष्ट्रवादी सोडली, शिवसेनेत आलो, आता ही घडी जर मंत्री झालं तर हे रागानं आपलं एकसुद्धा काम करत नाही, ते आपलं वाटोळ करून टाकणार, ही माझी वैयक्तिक भीती. अशी बऱ्याच जणांना भीती. पण तुमचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा तो काय डोंगर काय हॉटेलवालं ते फोनवरचं झालं, पण तुमचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही की आत्तापर्यंत कोणीच नाही आणला एवढा निधी आपण मतदारसंघात आणला वगैरे तुम्ही म्हणत होता, तर मग एक तर त्या व्हिडिओतलं तरी खरं होतं किंवा ऑडिओतलं तरी खरं होतं? ऑडिओ बी खरं आणि व्हिडिओ बी खरं, असं कसं होईल? त्या दोन्ही पुढचं खरं सांगतो, ऑडिओ खरा व्हिडिओ खरा पुढचं खरं सांगतो. मी निधी नेला, आता काल माझा 157 कोटीचा आकडा अजितदादांनी जाहीर केला, जयंत पाटलाने केला, मी नेल्या ते जवळजवळ 300 कोटी गाठत आलो, ह्या दोघालाही माहीत नाही मंत्री असो असा अडाणी ही मंत्री काय ह्याला माहीत कळते राजकारणातलं. मी इतका चोरटान वेगळा वेगळा निधी गपचिप नेला आहे. गेल्या आठवड्यात मी भुजबळ साहेबांना 7.5 कोटी नेलं माझ्या गावातच गोडावर माझ्या. मी सर्व कार्यालय एकत्रच असली पाहिजेत, 16 कोटी रुपये अशोक चव्हाणाकडून गपचिप नेले, कोणालाच माहीत आहे निधीचा विषय नाही, तिथं माझं भांडण. सार्वजनिक बांधकाम विभागाचा मला आत्तापर्यंत निधी मिळाला असेल 60-70 कोटी झाला असेल 3 वर्षात, परंतु 1500 कोटी रुपये निधी झाला आहे 12 महिन्याचा, 750 कोटी रुपये निधी झाला रोहित पवारचा, जयंत पाटला निधी किती आहे, दिलीप वळसे पाटला निधी किती आहे, आणि ही तपावत कशासाठी? तुम्ही राज्यकर्ते आहेत, कारभार आहे, आम्ही आमदार आहे, समान वाटप करा ना, त्या भाजपला सुद्धा द्या ना, ती बी ती महाराष्ट्रात आहे ना, ते बी तालुक्यात, तिथं बी जनता आपलीच आहे ना, आपली मराठी माणसं जयंती ना. ह्यांनी निधी जे केलं की भाजपला 5-5 कोटी, काँग्रेस 40 कोटी, राष्ट्रवादी 60 कोटी, शिवसेना मिळेल तेवढं. आमचा निधी हे विचारधार नाही लय मोठं आणि ही तपावत. मी बोललो मुख्यमंत्र्यांना, उद्धवसाहेब कधी इंटरव्ह्यू खरं खोटं विचार आहे, वर्षावर ही 2 महिन्यापूर्वी शेवटची बैठक शेवटी बांधणार झाली, 9 आमदार आपल्या अनिल बाबरे होते, चंबुराजे होते आणि सेक्रेटरी सगळे बोलवले होते, आणि ते देताना त्यांनी ते आकडा आमचं वाचून दाखवलं आमदारांचं सगळं. उद्धवसाहेब असं बसलो होतो, सगळेच आमदार, मी म्हटलं थांबा, म्हटलं अर्ध खात्याचे सचिव होते, तुम्ही म्हणलं मला 12 महिन्याचा आकडा वाचून दाखवा. तर रोहित पवाराचा मतदारसंघाचा आकडा वाचा, जयंत पाटला मतदारसंघ, मग आमचा आकडा वाचा म्हटलं.
त्यांचा आकडं जळवून ठेवल्या तर आमचं कशा पाय वाचत आहे म्हटलं, आमचा आकडं सांगू नका म्हटलं. आणि दुसरी कशी झाली सर ह्यात गोष्ट मोठी, की आता एक 10 कोटी दिलं, 70 लाख रुपये एका किलोमीटरला लागतात रस्ता करायला. आता 10 कोटीने किती झालं, 12-13 किलोमीटर होतं. आमच्या तिकडं 500 किलोमीटर आम्हाला करायचं, वाड्या वस्त्या सगळ्या अजूनही आम्ही मागासलेल्या. आमची अवस्था अजून फार बिकट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मागासल्या तालुक्यात आम्ही 10-12 तालुका आमचा आहेत, कोकणापेक्षा आणि विदर्भापेक्षा. आणि ह्यात मग ह्यासाठी भांडण. निधी मी आणला हा माझा डायलॉग त्यावेळेचा जो आहे माझ्या जनतेसमोरचा आहे, कारण आबासाहेबांच्या कालखंडापेक्षा मी निधी ज्यादा नेला, ही माझा डायलॉग. आता आबासाहेब एवढे मोठे आहेत, हे आहेत निधी, ते काही निधी मागायला करायला, त्यांची तत्त्वज्ञान वेगळं, विचारधारा वेगळी, ते सर्वसमावेशक महाराष्ट्राचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणे त्यांची प्रवृत्ती. आणि अधिक त्या माणसाचा स्वभाव मी बघितला, ते मी आमची लढाई तर होतीच, पण आमचं नाते वडील आणि मुलगा, माझ्या वडिलाची आणि चुलत्याची जीवलग्नित, त्यांना पहिली उमेदवारी जी दिली 62 साली ती माझ्या चुलत्याने दिली, ते शेखा पक्षाचे तालुका अध्यक्ष होते, त्यांनी मागणी केली ह्या वकील पोरगा ह्याला उमेदवारी द्यायची. त्यावेळी आबासाहेब नको म्हणले होते, 8 दिवस गेले ते मला वकिली करू द्या, पण त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते एक आबासाहेब माझ्याकडे बघताना असं बघायचं की मग आपल्या मित्राचा मुलगा, ही त्यांची नजर कधी आटली नाही. मी थोडी घणाघाती अनेक वेळा टीका केली, त्यावेळी जवळ घेऊन हळू सांगायचे, एवढं ज्यादा बोलायचं नसतं, थोडं कमी बोलायचं. आणि त्यामुळं आबासाहेबांच्या कालखंडातला निधी माझा असं मी ती कम्पॅरिझन करतो. याला कारण काय, ते देशमुख बी होते, त्यांच्या रक्तात ताटरपणा बी होता, त्याचे लोन बोन कोणाला काय मागायचं, ते भांडूनच मागायचं. एकदा त्या नगरपालिकेचं मी अजय माकड मंत्री असताना, केंद्रीय मंत्री असताना पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून आणली होती, आणि त्यातलं महाराष्ट्र शासनाचा जे हिस्सा आहे त्यातलं 5 कोटी शिल्लक राहिलं होतं द्यायचं. पृथ्वीराज बाबा हे होते मुख्यमंत्री, त्यांच्या घरी मी राहायला होतो कराडला शेकताना. मग बाबाजी माझे अतिशय जिव्हाळायसम, मग ते पैसे मंजूर झाले 7-8 महिने मिळालेच नाहीत. मग मी घरीच होतो, मी काही इकडे मुंबईला येत नव्हतो. मग मी आबासाहेबाला, आम्ही दोघं एकत्र होतो नगरपालिकेत, एकत्र एकजुटीने निवडणूक केली ते, मी म्हटलं हे पैसे काय येणार, ते कामं थांबले आहेत, वाड्या वाजताची लोक ओरडतात काय, म्हणले 3-4 वेळा भेटलो मग मुख्यमंत्र्यांनी, मी येतो म्हणलं बरोबर जाऊ. आणि मग आम्ही ज्यावेळी बाबाला भेटलो, त्यावेळी इतिहासातले एक सत्य आहे जे महाराष्ट्र राजकारण असूनही, बाबा म्हणले मी दिलेत, म्हणलं मिळाले नाहीत आम्हाला. मग मी म्हणलं तसं नाही करू, आबासाहेब सा दुष्काळी भाग आहे, थांबात आहे दुष्काळ बिष्काळ, आबासाहेब आपला राहू द्या, ते आपल्या पाचवीला पोचला आहे म्हणलं. ती सिंग आहे म्हणलं, सिंग सेक्रेटरी होते, त्यांना फोन करा आणि सांगा आमचं 5 कोटी आजच्या आत देईल, मी जातो तिथं. मग ते आता नवीन ठिकाणी विधिमंडळापलीकडे कार्यालय गेलो होतो तिथं, मग सिंग चालत होता असं ऑफिसमध्ये. मग आम्ही दोघं चौघं गेलो, म्हणलं ती आबासाहेब रूमवर गेले, आमचं 5 कोटी रुपये राहिलेले दिले नाहीत, थांब ते ड्रॉवरमधनं यादी काढली. मी सांगोला शेतकरी कामगार पक्ष, म्हणलं आम्ही युतीत आहे, काल शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्ष होते, आता माझं काँग्रेसचं नगराध्यक्ष, माझी ती एक मुलगी होती नावात आठ सपाटे, ती नगराध्यक्ष आहे, आमचा निधी मिळणार. मग म्हणजे तुम्ही विचारलं कायसाठी, तर सर बघा की ते म्हणले मला फक्त सांगितलं काँग्रेसचं जेवढं नगरपालिका असतील त्यांनाच पैसे द्यायचे, आता राज्याचा विकास कसा होणार, पक्ष बघून जर तुम्ही निधी वाटप करायला लागला इतर नगरपालिकेने काय करायचं. आणि ते पैसे त्या दिवशी अनवायचं मी घेतला, पण
जाताना मी विचार करत गेलो की ही सिस्टीम राजकारणाची असेल तर राज्य पाहिजे तेवढ्या गतिमानतेने वेगानं प्रगती करू शकणार नाही. बापू, तुम्ही बाकी निधीबद्दल बोलताय, सगळं बोलताय, मात्र याच खुर्चीवर बसून, कट्ट्यावर बसून संजय राऊत त्यांनी आरोप केला होता, तुम्ही पाहिले असतील, की हे जे सगळे 50 आमदार तुम्ही गेले होते आधी सुरतला मग गुवाहाटीला, त्या सगळ्यांना खूप मोठा आर्थिक लाभ झालेला आहे वैयक्तिक, म्हणजे बाकी हे झाले, आता तो आर्थिक लाभ खरंच तुम्हाला झालेला आहे का, आणि बाकी काय प्रॉमिसेस मिळाले आहेत तुम्हाला भाजपकडनं? काल बऱ्याच गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या, आता तुम्ही पण सांगा आम्हाला, सगळा महाराष्ट्र वाट बघतोय. हा एक राजकारणाचा भाग आहे. आम्ही गेलो म्हणजे ह्यानी ओळखलं की हे आता परत गावत नाही, ती गडी निसटली. माथ्यांना बदनाम मतदारसंघात केलं पाहिजे, सोडाच राजकारण चालू झालं, मग यांना पैसे मिळालं, यांना गाभाळ मिळालं, ही एक बाजू. दुसरे अनेक आरोप झाले, आरोपांना अनेक ताई सांगा. मला राजकारणात नाद असतं. 74 साली मी पहिल्यांदा वसंतदादा मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेलो, ती या क्षणापर्यंत आपल्याशी बोलत असताना इतकी खालची पातळी आणि इतके वाईट घाणेरडी भाषा ह्या राज्याच्या राजकारणात कधी झाली नाही. ही पहिली वेळ. 4 महिला होत्या आमदार आमच्या, बहिणी त्या सगळ्या बहिणी आहेत त्या. आणि तुम्ही अलिबागच्या भाषणात काय म्हणताय, का गेला आहे तिकडे, जावा त्या पाट्या लावात आणि कामाठी पुऱ्याच्या वडीला थांबा तुम्ही. या राज्या राजकारणात कधी घडले गेस नाही घडले. प्रेत येतील ही वातावरण निर्मित कोणी केली? आम्ही तर तिथं आहे. रेडे कापा, प्रेत येतील, असं आम्ही. आणि त्यातलाही एक भाग, एका बाजूला राजकारण हे बघा, एका बाजूला तुम्ही या ठिकाणी म्हणताय की अजूनही परत या, आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की प्रेतेंची आणतो. आता नेमका निर्णय काय येईल? आणि माझं मत वैयक्तिक असं तिथं मला राहिल्यावर वाटायचं, पाहिला मी गेलो आहे सर तुम्हाला सांग, ह्या ओठावातलं पहिला झटका दिला आहे मानदेशान, सुरतला पहिला पुसरू होती शहाजी पाटील शंभूराजी. अच्छा. सगळे आमदारांना विचारा, शिंदे साहेबांना विचारा, आणि मी असं काय करत बनव, ह्याची ही ठिणगी काल कुठं सुरू झाली? शिवसेनेचा वर्धापनदिन, हॉटेलमध्ये कार्यक्रम, सगळं व्यवस्थित स्टेज हे केलेलं मागं लावलेली, आणि सगळे आमदार बसलो आम्ही. व्यासपीठ असतात आटखुडच्या, संजय राऊतांचं भाषण चालू झालं, आम्ही ऐकत होतो आपलं. 4-5 मिनटं भाषण झालं आणि उद्धव साहेब आले, आले नमस्कार सगळ्यांना केलं, बसले आणि अर्ध्या मिनटात उठले आणि म्हणले मी बाथरूम नेतो, तोवर संजय राव तुमचं चालू. तिथं संजय राव एक वाक्य बोलले, जर तुम्हाला क्लिप मिळाली तर तुम्ही बघा, असं बघितलं म्हणजे बाजीप्रभूला सोडून गेल्यासारखं तुम्ही आम्हाला सोडून चाललाय का? हे वाक्य मला खटकलं. सर गर्भित अर्थ बघा कसा आहे, म्हणजे बाजीप्रभूला शिवाजी महाराज सोडून गेले, यापेक्षा वेगळा अर्थ निघू शकत नाही. म्हणजे छत्रपती शिवरायांचाही तर अवमान तुम्ही करताय, आणि ज्यानं बलिदान दिलेल्या महापराक्रमी बाजीप्रभूच्याही त्या बलिदानाचं तुम्ही कुचेष्टा करताय, ही वाक्य आलं. ती झालं. उद्धव साहेब आले, त्यांचं भाषण चालू झालं, बघा आणि बघा तुम्ही ते, की मला माहीत आहे रागातच बोलायला लागलं. आता दिवस चांगला, वर्धापन दिनाचा दिवस, हिंदूचे सम्राटांची प्रबोधनकार ठाकरे साहेबांची आठवण काढायचा दिवस, आणि रागानं फडा बोलायला लागले. आणि मला माहीत आहे कोण आहे, आय त्या स्तनाचं दूध बाजारात नेऊन विकाय कोण लागला आहे मला माहीत आहे. हे वाक्य आहे का नाही बघा तुम्ही?
त्या क्लिपमध्ये. आणि जे कोण गद्दार असतील त्यांना पुन्हा शिवसेना संपते असं बोललो. बाहेर आम्ही आलो का विचारातच पडलो. शिंदे साहेबांना लांब सोडलं होतं आदित्य ठाकरे जवळ. आता गटनेते आमचे उद्धव साहेबांच्या शेजारी नेमानं शिंदेसाहेब पाहिजे. हे आमदारांना नात्यानं आमचे आमचे नेते आहेत ना ते विधिमंडळातले, त्यांना सगळ्यात कोपऱ्यात टाकलं होतं. बाहेर आला का आम्ही शिंदेसाहेबांना सुरुवात, साहेब घडतं का नाही बघा, नाही त्याकदा हे पक्ष सोडायला तर आम्हाला सुरुवात करू द्या, आम्हालाही वाटा येते, आम्हाला काही नवं नाही म्हटलं. आणि तिथं खरी सुरू सगळे आमदार तुटून पडले. शिंदेसाहेब कायतरी निर्णय घ्या, ही बरोबर नाही, आता पुढचं काय करणं. आणि तिथून ही सुरुवात झाली. इथून सुरतेला गेल्यावर तिथून गुवाहाटी आणि गोवा तुम्हाला कळत होतं? नाही 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 तसं नाही तसं नाही. गुजरात गुवाहाटी गोवा गव्हर्नमेंट असं इथं फरक गव्हर्नमेंट परत आला ती कशाला ठेवत आहे बोला ताई. तुम्हाला माहित होतं काय घडतंय काय होणार आहे? 100% क्लूलेस होता. नाही पुढे काय होणार आहे? आमचा बेसिक असा निर्णय होता हे जर नेतृत्व शिंदे साहेबांनी करावं. होय नाही करत हे शेवटी सुरू झालं ऑपरेशन. आणि ज्यावेळी युद्धाला आपण जातो त्यावेळी घरी काय चाललं आहे बघून चालतं का सर? नाही चालत. आता ही लोकशाहीची मत आहे ती, लोकशाहीच्या लढाई आहे त्या. त्यामुळं आपण पडलो तरी घराकडे जातो आहे, जिंकलो तरी घराकडे जातो आहे. पहिले पाणीपताला आई जात होती लढाई खेळायला, मावळं जात होतं, त्यांना बायका ओवळत होत्या. त्यावेळी का ती परत यायची गॅरंटी होती का त्याची? काय पण बायका आपल्या काय म्हणायच्या टिळाला होताना? मर पण हरून येऊ नको. आम्ही असंच गेलो, मरायचं पण हरायचं ना, जिंकूनच यायचं. आम्ही जिंकून आलो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादा. प्लॅन बी रेडी होता तुमचा, बंड यशस्वी झालं हा एक भाग आहे. आता मी त्यातला एक कार्यकर्ता आहे, मी काही नेता नव्हतो. पण हे ज्या गतिमान त्यांनी सगळं घडत गेलं ते कळत न कळत मला आश्चर्य वाटतं. ह्याची माझ्या ह्याच्यात मला सभागृहात बोलायला मिळाली, म्हणजे मला संधी दिली मी बोलणार होतो. मॅराडोनानं फुटबॉल ज्यावेळी खेळायचा सोडला त्यावेळी शेवटचं जागतिक स्पर्धा झाल्या त्यातला त्याचा गोल तो आजही जगात आठवण येत आहे. की मॅराडोना गेला कसा, वळला कसा, पुन्हा आला कसा, पुन्हा गेला कसा, पुन्हा दणका दिला कसा. एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राजकारणाचा मॅराडोना असा गोल मारलाय कुणालाच कळला नाही, मलाही कळला नाही, आमदार असून तुम्हालाही कळला. पण असं कधी कोणत्या टप्प्यावर झालं होतं म्हणजे ते सुरतला असताना गुवाहाटीला असताना की हातातनं सुटते काय होईल माहिती नाही, बरं अजूनही तुमचं ते दोन तृतीयांश एक तृतीयांश त्याचा घोळ पक्षाचं तुमचा पक्ष कोणता ह्याच्याबद्दलचे घोळ ते कोर्टात रंगणार आहेत चालू आहेत त्याच्या भानगडी त्याचं काय होईल ह्याचा कधी तिथं विचार त्याच्याबद्दलची चिंता अशी नाही झाली? आता व्यक्तिगत पातळीवर मला चिंता नाही झाली पण काही लोकांना कदाचित झाली बी असाही शक्यता आहे. आणि मला थोडी चिंता या बाबतीत त्यासाठी नाही, यश अपयशी पचवून पचवून अपयश मला त्याचं काय नाही कौतुक वाटतच नाही. मला मुळात अजूनही आमदार असल्याने वाटत नाही, मी तसाच वागतो. परंतु मी तिथं बारीकसं हे बघितलं आणि मला जाणवलं प्रत्येक माणूस असा निश्चित आणि कडवाच वाटत होता शेवट्या क्षणापर्यंत. असं डगमगी ती अनेक आमदारांची संध्याकाळी गप्पा मारताना बोलताना जेवताना डायलॉग अरे गेलतं जाऊ दे आमदारकी नाहीतर दोन वर्षानं काय होणार होतं माहीतच आहे लढू परत आपण असेच बोलतो. पण इकडं काही ठिकाणी पुतळे जाळले काही ठिकाणी पोस्टर्सवर हे झालं त्याच्यामुळे चिंतित थोडं काय चिंता वाटली घाबरायला झालं. आता ही ग्रामीण भागात फार कुठं झालं नाही, झालं थोडं मुंबईमध्ये झालं. आणि प्रकाश सुर्वे साहेबांच्या तिथे सरवणकर, आता सुर्वे साहेबांच्या तिथे जरा झाल्यावर आम्ही गोळा झालो काय काय जाऊ दे रे म्हटलं मलाच म्हटलं विचारत्या
जाऊ दे गा बस म्हटलं. इथने एकदा गेलो का नाही, दोन तासाचं रान भरून काढतो म्हटलं. ही काही माझं चेला येतं म्हटलं, पाया पडते त्यात म्हटलं. ते कॉन्फिडन्स होती, अशी काही डगमगी इथे नव्हती. काही जाण्याची वेगळी दुःख होती. आता यामिनी जाधव त्यांना विचारलं, ताई आता बोलू म्हणलं, तुम्ही एवढं स्टँडिंग हे ती सगळं केलं आहे आमदार, तुम्ही तुम्ही कसं काय यात मला सांगा बरं म्हटलं. आमचं एक वेगळं, आमचे प्रश्न वेगळे आहेत म्हटलं. शिंदे साहेब आम्हाला आमच्या गावचं घरातलं वाटते, त्यामुळं आम्हाला इकडे जाय आवडतं आहे मी म्हटलं. ते म्हणजे मला कॅन्सर आहे, आता असा कारण. आणि म्हणजे मला कॅन्सर झाल्यावर कुणाचा फोन नाही, कोण भेटाय नाही, कुणी माझी विचारपूस नाही, काय यांच्या पशी राहून जिव्हाळाच नसेल तर राहायचंच ह्या पक्षात कशा बाय म्हणले ही भावना त्यांनी. पण तुम्ही त्या फोनमध्ये तुम्ही ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्याबद्दल की पोराकडं बघितल्यासारखं कसा बघतोय कसं करतोय वगैरे असं चाललं होतं. काय झालं थोडं मला सांगा, तुम्हाला माहिती होतं का फोन टेप होतोय ते रेकॉर्ड होतोय ते फोन? नाही नाही नाही, त्यामुळे आपल्याकडे कोण रेकॉर्ड करायचं सांगूल्यात काय झालं. आता खाली कसं व्हायरल झालं काय मला तिथं कसं कळणार, झाले बॅच. आणि ह्या डायलॉगला लय मोठं राजकीय काय नव्हतं ना, राजकारणात काय असतं तर काय ते पॅक ठेवलं असतं. सहज गमती जमतीच म्हणून केलं व्हायरल पोराने. आता झालं कसं त्यात, ही काय फोन झाला आता ही त्या फोनमुळंच खरं, त्या डायलॉगमुळं मी हित आहे. नाही तुम्ही मला कशाला बोलवत, तुम्ही बोलवत होता बोलवला खरं यार. आता ते की झाला म्हणून कसा दुपारी सगळे आमदार फोन करताना बघितला, मला वाटलं आपण बी फोन केला. मग गेलो गेलो, कपडे बिपडे काढले, लुंगी घातली, जरा बसलो, बायकोला फोन लावला. ती दुपारचं टायमिंग नेमका तिचा फोन बंद, 100% झोपली म्हणते. विषय मिटला. आता कुणाला कळ रपिक नजा हा माझा 335 वर्षाचा जीवश कंठश कार्यकर्ता सांगूल्याचा आपल्या माजी नगराध्यक्ष आहे तो, आणि माझं सगळं काम बघणारा एक साथीदार, त्याला कळवा. मी ती सगळ्याला कळवली इथं होती. सुरुवेचं सवरण काय ते चाललं होतं ना, जाळाजाळी पळून तोडातोडी ही ती पुतळं जाळी ही, कारण आपल्यात काय आहे का म्हणलं बघा होतं, आपलाही पुतळा कुठं जाळला बिळला काय बघू म्हटलं. आणि त्याला बोलायला गेलो, ते काचा मोठे होते हॉटेलच्या, हॉटेल पण चांगलं. मग पडदा बिडा सोडलेला होता, पण मला अशी खोली मिळाली होती खरोखर सांगतो, प्रशस्त जे 7-8 मोठे लाट डोंगर, हिरवे हिरवे गार, खाली असं डोंगराला सगळी झाडी 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 झाडी, आणि त्या झाडीने तांबडी फुलं आणि बळंक्या पांढऱ्या नाचायच्या. आता आपण दुष्काळातले, आपल्याला डोंगर आहे, आम्हाला 2 महिने हिरवं गावात झाल्यावर आठपाडीला चांगल्या गावात आहे हिरवं गावात दिसतंय का आपल्याला. तिचं नयन रम्य बैठन त्या रफिकला, रफिक हिचं होता ना असं मुंबईत होता, त्याला सण म्हणून होतं त्यानं टाळलं, त्याला जळवाव जरा म्हणून. काय डोंगर काय झाडी काय हाटे ओक्केमध्ये आहे म्हणलं. आता ही एका बाजूनं सहज जरी बोलून हे माझं अपरभूत, कारण मी बाहेर फिरलो नाही. माझा राजकीय प्रवास सांगोला पुणे मुंबई दिल्ली, दिल्ली मुंबई पुणे सांगोला, हे असं चळवळीला फिरलो, भरपूर फिरलो. महाराज विठ्ठल पाटील मी, आमची असा तालुका नाही जिथं माझं भाषण झालं नाही महाराष्ट्रात, एक तालुका नाही. डॉक्टर श्रीकांत जिचकांचा तसा मी चेला NSI युवक काँग्रेसमधला, आणि ते माझं भाषण सगळे टाकायला लावायचे यादी द्यायचे, शाजी 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 वक्ता. पण फिरलं का काय भाषण करायचं तिथं, पुन्हा रेस्ट हाऊसला येऊन थांबायचं, पुन्हा गाडीचं बसायचं पुढचा तालुका. असं फिरणं करणं आयुष्यात कधी घडलं नाही. कोल्हापूरला LLBला असताना 7-8 वेळा 10-11 वेळा पन्हाळ्यावर आहे मिळालं, तेवढंच सृष्टी सौंदर्य आपलं. बाकी असं पण तुमचा डायलॉग एवढा फेमस झाला, घरी पण पोचला असेल, मंडळींनी पण ऐकलं असेल, तुम्ही खिडकीत ना बघितली झाडी बिडी, तर मंडळींचं काय म्हणणं आहे? ती काल बोलली की आपल्या ABP लाच बोलली दिवाणला,
नाही नाही म्हणली, हे डोंगर एवढं ओके सगळं आहे म्हणली, मला कधी घेऊन जाणार विचार आहे म्हणून जातो तुला घेऊन जातो. प्लॅन कधी करताय? आता नीट नीट मार्गी लागला होता बघू, जाऊ घेऊन या, पण जर जातो एकदा त्याला घेऊन जाऊन दाखवतो. तुम्हाला भाषणाची खूप आवड आहे असं तुमच्या बोलण्यात सतत येत असतं, त्या फोन क्लिपमध्ये पण तेच तुमची वेदना होती, व्यथा होती की भाषणच नाही करू दिलं तुम्हाला. पण आत्ता तुम्ही काल नवीन जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे तुमचे नेते, त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, ते भाषण तुम्हाला कसं वाटलं? ते पण एकदमच म्हणजे खूपच बोलत होते असं वाटलं, खूप मनातलं बोलत होते, बरेच वर्ष साचलेलं. एक महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या भाषणात पैकी एक भाषण म्हटलं तर वावगं ठरणार. त्यात राजकीय विचार होता, उठावाच्या मागची कारणं होती, त्यांची व्यक्तिगत जीवनातली सुखदुःख आली, त्यांच्या व्यथा त्यात आल्या, आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली भविष्याची दिशासुद्धा त्यांनी त्या भाषणात अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली. अतिशय सुंदर भाषण झालं हे मी सगळ्यांनाच, आणि मी खाली गावात गेलो, लोकांनाही प्रचंड ते भाषण आवडलेलं आहे. अनेक आता मी काय माणसातलं सगळे म्हणले शिंदे मुख्यमंत्र्याच काय भाषण, मुख्यमंत्री सगळ्यांनी मी अप्रिशिएट केलं आहे ते भाषण. पण त्याच्यावर सुद्धा जे शिवसेना पक्षप्रमुख आहेत त्यांनी टीका केली, रिक्षावाले खूपच जोरदार सुटली होती वगैरे अशा पद्धतीची पण टीका केली. ते भाषण नॉर्मल लोकांना आवडलं असलं तरी आता ही शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना, हे सतत असे आमनेसामने येत राहणार, त्याच्यातनं हे अशा पद्धतीची टीका प्रतिटीका अशी चालत राहणार, तुमचा अंदाज काय की हे असं कुठपर्यंत चालेल आणि त्याच्यातनं सामान्य शिवसैनिकाला काय मिळेल? 10 तारखेला आषाढी एकादशी पांडुरंगाची, तुम्ही आम्ही सगळी म्हणून पांडुरंगाला येत ना, आता आज दंडवत घालू, लवकर उद्धव साहेबांना बुद्धिदू शिंदे साहेबांपासून जाऊ, ती मिटवून टाकलेल्या सगळ्यात चांगली. आणि हा संघर्ष समजा तुम्ही म्हणताय तसा चालत राहिला, सत्य सत्य असतं, सत्याला कोण झाकू शकत नसतं, आणि सत्य शिंदे साहेबांच्या बाजूनं जाणार, याला कारणं काही ती. तर शिंदे साहेबांचं एकूण मी व्यक्तिमत्व जे काय मला वाचता आलं दुरू, संयमी शांत, किती कोणी बडबड केली तर अजिबात रिॲक्शन, शांत चित्तानं ऐकून घेणार, ही एक बाजू झाली. त्यामुळे शांततेनं व्यवस्थित चांगला कारभार, त्यात त्यांना जोडीला 5 वर्षाचा अनुभव असेल, फडणवीस साहेब ते उपमुख्यमंत्री झालेत, पुढचा 2.5 वर्षाचा कारभार राज्याचा निश्चितपणे चांगला चालू. आता दुसरी बाजू उद्धव साहेबांची तुम्ही मांडली, आता ती टीका सध्या चालली आहे ती, आता मातोश्रीत काय जाता येणार नाही, अवघड आहे आता जायचं, इच्छा इच्छा असून का करत्याल मारतील तिथं बरं आहे घातलं. पण जी कडे निजाळ आहे ते अतिशय वाईट. तुम्ही असं त्याही दिवशी एकनाथ शिंदे तेच म्हणाले कडेच्या लोकांबद्दल, तुम्ही कोणाबद्दल तुम्ही बोलताय? लोकां तुम्हाला सांगतो आता माझा अभ्यास. एक प्रवक्ता किंवा सकाळी 10 वाजता जी टीव्हीच्या समोर तुम्ही ती संजय राऊत उभा करताय, पहिलं त्यांना बंद करून टाका, त्या माणसाला टी व्हीसमोर एवढं अजिबात येऊ द्यायचं नाही, कमीत कमी 5 वर्ष कुलपात बंद करून टाका ते माणूस, बाहेर नको, कारण सकाळीच भांडायला लावतोय, हो जे बोलतोय पेटवतोय ना का, जरा शांत दिवस घालवू दे आमच्या डोक्यात, आम्ही ते ऐकलं का बाहेर पडतोय, आता काय शिवसेना कुठं भांडायला लावतील काय कर, डायलॉग पाहिजे काय असं बरं. 8 वाजता सर तुम्ही सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे मलाही माहीत आहे. ही उद्धव ठाकरे साहेबाचं मोठेपण माणूस बोलला का शरद पवार, तर सोनिया गांधीच बोलला, काढा सगळ्या क्लिप. तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ता सकाळी येताय,
पवारसाहेब जागतिक नेते आहेत, पवारसाहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, पवारसाहेब मग पवाराकडे जागी हित का अडकून पडला आहे बिनकामाचा? हिथं आमच्या मला बघू दे, आमचं काहीतरी उद्धवसाहेब कसा मोठा आहे म्हणायचं. एक नंबर दोनची बाजू कायम त्यात डायलॉगमध्ये बोलताना आवाज करडा, रगील बोलायचं, ॲक्शन रगील मारायचा. नाही या राज्याला उडत शाहू फुले आंबेडकराचा, छत्रपती शिवरायाचा. आता एक सांगा तुम्ही मला, शिवसेना आमची, आता ही शिवसेना पक्ष माहीतच शिवसेना उडली सर, तुम्हाला माझं माहीत नाही सर, थोडक्यात सांगतो. माझं नाव शहाजी, बापाचं नाव राजाराम, आणि नाव भोसले. भावांची नावं सांगतो, शिवाजी, तानाजी, नेताजी, शहाजी, माडोजी, पणजी माझी जिजाबाई, आजोबा माझा संभाजी, दुसरा आजोबा माझा कोटदेव, सगळे शिवाजी घरातच माझे आहे, रक्तातच माझे आहे, त्यामुळे ही माझी शिवसेनाच आहे. आता प्रश्न असा आहे यात मोठा या ठिकाणी की उद्धवसाहेब त्यांचा आता मुख्यमंत्री आहेत, नेते आहेत, त्यांनी फास्ट चालत धडधड येणं इंदिरा गांधीसारखं फटपटपट निघू जाणं योग्य बे, अजिबात तक्रार नाही. पण कडला जी फिरत होती आम्ही बघितले, मॅडम अशा धडधड जायच्या पण धवन आमच्या खांद्यावर टाकायचा. बरोबर काय मिळणार आहे का? ठरव बेटा, मी देखता हो हे माग कोण. अनिल देसाई बी तसंच चालते, ती संजय राऊत बी तसंच चालते, ती नार्वेकरचा तर मी इन्शर्ट करते, ताट 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 मागेही बघत नाही, पुढेही बघत नाही. साहेब नमस्कार, साहेब नका, आम्ही 65 वर्षात होतो, लय बार काहीतरी आम्ही साहेब म्हणतो, झुकतो साहेब, कारण हे काय तर कानाला लागलं आणि वाईट सांगलं आपलं, तेव्हा साहेब म्हण. काय बरं, साहेब आजारी, 2 वर्ष करोना गेला मान्य, पुढं ऑपरेशन मान्य. आधी साहेबांना काय झालं तर महाराष्ट्रात धौरं टाकायला, आधी साहेबांना काय झालं तर प्रत्येक आमदाराला 10 मिनटं बोलवून काय आडे अडचणी तुमच्या बघाय, पत्र दाखवतो तुम्हाला. आधी साहेबांच्या खात्याचे मी निधी मागायची आत्तापर्यंत 9 पत्रं दिली. बुधवारचं तळ तुम्ही बघितलेलं आहे, चिंचोलीचं तळ तुम्हाला माहीत आहे, पाऱ्याचं ही तळी सजवा, हे वेगळ्या योजना त्यांच्याच आहेत, वसुंधरा ही ती आणलेलं ती 1 रुपया नाहीत. नाही मग ह्याच्यात बसलो, ती विधान परिषद निवडणूक योगायोगांजवळ बसाय मिळालं. मला आधी साहेब काय म्हणते अहो, ते म्हणलं तुमच्या पर्यावरणीय डिपार्टमेंट माझं दिलेलं पत्र मला निधी द्या थोडा काहीतरी. अहो मी एका आमदाराला एवढी दिली तेवढं, तुम्ही मला पत्र द्या. मी म्हणलं माझी पहिली पत्र कुठं देतो म्हणलं, पण पहिली पत्र कुठे येईल? ज्याचा तुमच्या कार्यालयातलं आमचं पत्र तुमच्यापर्यंत पोचत नाही, तुम्ही विचार करा. ह्याने फिराय पाहिजे, गॅप जो पडला, अनेक गोष्टी आहेत ह्या उठावाला, काय एकच गोष्ट नाही. कुणा भावना आहेत, त्या कुणाही मतदारसंघाचे प्रश्न आहेत, आणि हा गॅप जो ठाकरे घराला पडला तो धोका आहे. तुम्हाला नोटिसा बिटीस आल्या नव्हत्या ना? नोटिसा घराकडे गेले असते आम्ही त्यावर तिकडे. नाही, त्याच्या नाही म्हणत मी, ईडीच्या सीबीआयच्या वगैरे. आता ईडीची नोटीस आहेच आपल्यापाशी का आहे, आपली होतं ती इकून झालं आपल्याजवळ काही नाही. सर लय जमीन गेली माझी, देवा शपथ, माझी सोन्या माझी पाटलाही जमीन आहे राहून गावाकडे. आज ऊसाचं मळं होतं, ऊसाचही दिखली. तुम्ही तालुक्यात आले आहोत, तुम्हाला आठपडेला येता येणार, माणसंच भेटू. इकडं मी अर्ज भरायचो, इकडं बायको जमीन इकायला ऑफिस एकाच कचेरीत आम्ही दोघं, इकडं अर्ज लिहित चालू आहे, तिकडे जमीन इकायचं काम चालू. तरी हटलो नाही, मागं केलं नाही. आणि आता या ईडीचा नोटिसा भेटी साहित्य असेल काय असेल ते जाताही, आपण तर ग्रामीण भागचा यायचं गांभीर्य एवढं आपल्याला नाही. परंतु ईडीच्या नोटीसची मुळंच हे घडलं, किती जणाला आलं त्या तिघा चौकात, 40 माणसं खास. एक कॉलेजचा CR पडताना मला माहीत आहे त्याला किती रोडकुंडी जीव येत होता, पाया पडायला लागत होता. एक CR पडाया म्हणजे आई गाव 40 आमदार एका मागे धडाधडाधड. बरं पहिला आमचा लॉट गेला आहे, 15-20 जणाचा गेला आहे, ठीक आहे. साहेबी त्यातच मागणं आली, आम्ही पुढे गेलो, साहेब आमच्या मागणं आली.
ही मागची कशी आली 20 जण? त्यांना कोणी तर रिव्हॉल्वर लावत होतं, साहेब तर तिथं होते. ही कामं सही लागली, पटापटापटा गोळा झाली. हे राज्याच्या सर्व पक्षांनी विचार करण्याची गोष्ट. आज ही खदखद शिवसेने दिसली, ही खदखद राष्ट्रवादीत आहे, ही खदखद आहे काँग्रेसमध्ये आहे. नाना पटोले सभापती होते, सर्वोच्च पदावर होते, अध्यक्ष होते, राजीनामा देऊन गेले. मी मंत्रिपदासाठीच गेलं तर सारखं मंत्रिपदाचं विस्तार करा विस्तार करा. आम्ही कोण बोलणार? नानाच गामचा म्हणतो विस्तार करा. त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं. हे जनसेवेची भावना थोडीशी कमी होत एका बाजून चालली आहे. सत्ता मिळवायची गोष्ट महाराष्ट्रात वाढत चालली. प्रत्येकाला आता खुर्ची पाहिजे. पण जे शिवसेनेत झालं आता ते बाकी पक्षातही होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% होऊ शकते. आज ना उद्या प्रत्येका वाट्यालाही येणार. कशासाठी येणार आहे हे समजून आज आता राष्ट्रवादी चाललं, सगळं चांगलं आहे असं त्यांना वाटतं. त्यांच्यात बी खदखद आहे. त्यांचे गाव अनेक आमदार आम्हाला बोलून दाखवतील त्यांच्या बद्दल. आणि या राज्याचं राजकारण करत असताना जी पद्धत वसंतदादांची, यशवंत चव्हाण साहेबांची, शंकरराव चव्हाण साहेब, ही पद्धतीतून पुढं प्रत्येक पक्षानं प्रत्येक नेत्यानं अवलंबली पाहिजे की सर्वांना सारखं धरून विकास. निवडणुकीपुरती निवडणूक, निवडणूक संपली का सगळा महाराष्ट्र माझा, 288 आमदार माझं, प्रत्येकाच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, त्यात भेदभाव होता कामा नाही, तरी राज्य आपल्याचं सर्व बाजूनं विकासाकडे जाईल. बापू, ते उद्धव ठाकरे यांच्या भोवती असलेल्या कोंडाळ्यावर तुम्ही आक्षेप घेताय. लय आमदार असं म्हणतात की वर्षावर आणि त्या मातोश्रीवर काय घेत पण नाही, तुम्हाला बाहेर ढकलून देतात. आता परवा संजय गायकवाड बी म्हणत होता, खरं आहे का ते? एक तर मातोश्री 2.5 वर्ष कोरोनामुळं बंद झाले. निवडणूक झाली 2 महिने झाले आणि कोरोनामुळं गेटच बंद झालं. कुणाला जात परवाने? मग आता ती 5-7 जात असतील कोणते आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला तिकडे परवानगी नाही. दुसरी बाजू वर्षा बंगल्यावर जायचं तर मुख्यमंत्री तिथं नाही, वर्षा बंगल्यावर जाऊन का शिपायला भेटायला जाईल? वर्षावर जायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटाय, मुख्यमंत्री तिथं नाहीत, कशाला मी जातो वर्षावर? गेलोच नाही. बापू, संजयराव जेव्हा इथे आलेले तेव्हा ते म्हणाले की 2.5 वर्षापूर्वी जर तुम्ही सांगितलं असतं की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायला नको तर ही वेळ आली नसती. म्हणजे 2.5 वर्षानंतर तुम्हाला कळलं की ते जायला नाही पाहिजे? हे खोट. तुम्ही माझा कट्टाव कधी शिंदे साहेब आल्यानंतर त्यांना विचारा किंवा तुमच्या वैयक्तिक फोन करून विचारा. सगळ्या आमदारांनी शिंदे साहेबांना भेटू भेटून सांगतो की मी एकदा सकाळी 1-4 दिवस झालो त्या शेवटच्या हॉटेलमध्ये मी अनिल बाबर, शंभूराजे देसाई, बहुतेक आंबेडकर एक असा कोल्हापूर, आम्ही 5-7 जणांनी 15 मिनटं चर्चा केली ती की साहेब हे असं सरकार करू नका. आम्ही मतं वेगळी मागितली ती खाली वेगळा मेसेज जातो चुकतं आहे आणि उद्या जा आमच्या मतदारसंघ. अनेक ह्यात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, महेश शिंदे होता, आता महेश शिंदे कोरेगाव शिवसेनेतनं निवडून आला, विरोधात राष्ट्रवादी. आणि निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळ होण्याच्या आधी शशिकांत शिंदेला विधान परिषद देऊन टाकली. हे प्रत्येक आमदाराचं असं वेगवेगळ्या मतदारसंघात व्यथा वेगळ्या आहेत, अडचण वेगळे, त्यातूनही झालं. आणि त्यावेळी सगळ्यांची भावना होती ही सरकार नको म्हणून. आता आपली माझी अडचण वैयक्तिक, मी त्या ठिकाणी भाषणात आता भाषणही माझी कळत नाही थोडी शकते. वाजपेयी साहेब उभा केले, मोदी साहेबांना उभा केलं, उद्धव साहेब, हिंदू हृदय सम्राट, हे सगळं असं बोलून करून निवडून आलो. आणि आता परत सरकार करून जातानाही मग आमचं वाजपेयी साहेबही गेलं, मोदी साहेबही गेलं आणि फडणवीसबी गेलं. आता लोकांना काय सांगते तसे कळ असं तुम्हाला म्हणाय नाही का? त्याचवेळी आमच्यात गद्दारी झाली आहे.
106 आम्ही बाजूला ढकलला आणि आम्ही मुख्यमंत्रीपदाकडे गेलो. राजकारण घडत असं घडू जाई. पण त्यावेळी फडणवीसांना काय वाटलं असं, त्यांच्या वेदना यातना काय असतात. नाही पण तुम्ही एकीकडं ह्या नेत्यांवर म्हणजे टीका करताय किंवा आक्षेप घेताय, पण तुमचे राजकारणातले मित्र आदर्श तर तुम्हाला अजितदादाच आहेत ना. अजितदादा मित्र आहेत, आदर्श अजिबात नाहीत. आदर्श वेगळे आहेत. स्वर्गीय यशवंत चव्हाण साहेब, डॉक्टर श्रीकांत, म्हणजे मैत्रीला चालतात अजितदादा. मैत्री आहेच आहे. पण तुम्ही तर त्या व्हिडिओमध्ये तर त्यांच्याच नावानं तर शंख केला होतात ना. ही मैत्री वेगळी, राजकारण वेगळं. मला आता एक उदाहरण देतो. आबासाहेबांपासून मूळ सुरुवात माझी 97 उजनीचं पाणी काय झाले, यशवंत सागर म्हणजे आपली उजनी. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याला पाणी मिळालं उजनीचं. इकडं पुणे जिल्ह्यात बी पाणी मिळालं, बारामती इंदापूरला. म्हणजे इंदापूरला मिळायला नाही, बारामतीला मिळालं. आणि तिकडं उस्मानाबादला मराठवाड्याला पाणी गेलं, पण माझ्या सांगोला तालुक्याला पाणीच नाही. मग मी रेफरन्स काय दिला होता तिथं 97 की यशवंतराव चव्हाण साहेबांनी भूमिपूजन करताना ही सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी आहे. पांडुरंगाकडे चाललेल्या चंद्रभागेला मी आता इथं आज अडवले. मी जाऊन पांडुरंगाची माफी मागतो, पण माझ्या शेतकऱ्यासाठी हे तुझी चंद्रभागा आता त्या रानात जाऊ भाषण. मग सोलापूर जिल्ह्यात आम्ही नाही का, आम्हाला उजनी पाणी. मला 3.81 टेम्स पाणी शिवणकरांनी मंजूर केलं. सोडळ सचिव होते, उपसचिव. आणि पुढं काय झालं की निवडणुका लागल्या, आमचा पराभव झाला. आबासाहेब निवडून आले, दोन वर्ष गेले. आणि एका लग्नात मी आबासाहेबांना बोललो, जोगोतात्याने आबासाहेब आले. तर आबासाहेब ती मंजूर झालेल्या फाईल बघा म्हटलं, आपल्याला मंजूर आहे पाणी म्हटलं. मग ते आबासाहेबांनी की आले. मग त्यात गोंड असा झाला की 1.81 टीम्स पाणी विलासराऊंड नेलं परांड्याला त्यातलं, आणि 2 टीम्स सांगोल्याला दिलं. अजून नाही ती योजना, 22 झाली. मग अजितदादानं मी पैसे मागायला गेलो, याला पैसे टाका अर्थ घातो. आता दादा काय बोलले ही मुद्दा नाही, पण पैसे दिले मंजूर करून दादानं केले नाहीत. मी माझ्या आबासाहेबांच्या संपूर्ण काळात दर अर्थसंकल्पाला 1,00,000 रुपये टाकत होती त्या खात्यावर. मी कालच्या अर्थसंकल्पात 20 केलं, आणि ते मला अजूनही 30 टाकून 50 करायची. 450 जाईल, नवीन वाढलं. त्यावेळी 150 होती, 150 होत होती. आता 450 जाईल. सुप्रमा अंतिम टप्प्यात रजपूत साहेबांच्या टेबलला पाहिलं आहे. होईल आता ती लागेल मार्गी, आणि मार्गी मी शिंदे साहेबांकडून लावणारच आहे. आता तुम्हाला गरज काय, तुम्हाला टेंभूचं पाणी येत असेल ना. काय झाले आपल्या तालुक्यात, आपल्याला टेंभूचं पाणी माझ्याच काळात आलेलं आहे. 95 मी करून घेतले म्हैसाळचं. पुढं ती माझ्यानंतर आबासाहेबांनी त्याला गती देण्याचा प्रयत्न केला, पण मंजुरी मी घेतली. ती भांडणं आमचं 95 निवडणूक लय गाजली मोठी. मी म्हणायचो टेंभू मिळायला पाहिजे, म्हैसाळ मिळालं पाहिजे, चंद्रभागेचं पाणी माझ्या तालुक्यातल्या जनतेला पेय मिळालं पाहिजे, अशी माझी प्रभावी त्यावेळेची भाषणं असायची. आणि आबासाहेब का म्हणायचं, पोरगला बाड बोलतोय, पॉपटाऊनी बोलतोय म्हणायचं. कुठं कृष्णा नदी राहिली, किती डोंगर, किती वगळी, किती दऱ्या, त्यातनं पाणी यायचं कसं, कारण त्यावेळी उचल पाणी सिस्टीम नव्हती. ह्यात ते निवडून झाले, आबासाहेब पडले, मी निवडून आलो. मग मतमोजा आम्ही एकत्र आलो, सकाळ सकाळ पाठ शेषांची निवडणूक कडक. आणि ती मतं बितं मिसळायचं काम चालू बसलो. मी आलो बस, काय म्हणतोय अंदाज आबासाहेब? आलो मी निवडून येणार. डोकं फिरलंय का म्हटले, 32,000 मी येणार नाही म्हटले. आबासाहेब तरुण ज्यावेळी क्रांतीला उठत असतो त्यावेळी निकाल वेगळा होतो, त्याचा निकाल वेगळा आहे. तिसऱ्या फेरीतच ते म्हणले काहीतरी आता गोंधळ होतो. ज्यावेळी घासून आलो 192 निवडून, आणि आपण प्रश्नावर 5 वर्ष झगडत राहिलो. मनोहर जोशी साहेबांनी मला
काँग्रेस आम्ही आमदार सर्वात जास्त पाणी टिंबूचं सांगोल्याला आहे आपले जोशी सरांनी दिलं मी रोडलो त्यांच्यापाशी मला द्यायला लागतं लय भांडणं झाली सगळे अपक्ष होते नाही म्हणले शहाजीला सगळ्यात जास्त दिलं मला त्याने म्हैसाळ मिळालं पण काय झालं एका कोपऱ्यानं म्हैसाळ आलं 10-12 गाव एका बाजूनं टिंबू आलो 20-22 गाव आणि होतंय काय आता एक गाव टिंबूत समाविष्ट झाला पण त्या गावची एकूण जमीन असती 5-6 हजार एकर आणि टिंबूचं पाणी 411 त्यामुळे ही अजूनही भूक आमची पाण्याची शिल्लक आहे. बापू तुम्ही आता मोकळे डाकळे बोलताय तुम्ही ग्रामीण भागातले नेते ते बिरकी पण गावागावातलं तुम्ही एकदम कोळून पेलेत त्यामुळे आता कसं आहे महाराष्ट्राला 2-3 गोष्टी कळत नाही आहेत. एक तर तुम्ही म्हणालात की ते 106 आमदार ज्यावेळेला आले त्यावेळेला जर फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर हे झालं नसतं त्यांना कसं वाटलं असेल त्यांना किती वेदना झाल्या असतील. उद्धव साहेबांना त्यावेळेला वेदना होत होत्या की ते बाळासाहेबांच्या रूममध्ये जो शब्द दिला तो पाळला नाही त्याच्यामुळे त्यांच्या वेदना वेगळ्या होत्या. आता ते त्याच्यानंतर ज्यासाठी म्हणून मतं मागितली शिवसेना भाजपनं त्यांचं सरकार बनलं नाही त्यामुळे जनतेच्या वेदना वेगळ्या होत्या. ठीक आहे तुम्ही त्यांचा शब्द त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही ह्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही तुम्ही जनतेचा शब्द पाळला नाही. पुढे 2.5 वर्ष कोरोनात होती त्याच्यामध्ये मग ते सुशांत सिंग राजपूत त्याच्यावरून शिवसेना काँग्रेस NCP आरोप दिशा सॅलिन प्रकरणात आदित्य ठाकरेंना इम्प्लिकेट करायचा प्रयत्न केला मग कंगना राणावतचं प्रकरण झालं मग रवी राणाचं प्रकरण झालं मग हनुमान चालिसा आली मग भोंगा आला ही सगळी अशी प्रकरणं घडत गेली आणि आता तुम्ही आता हे उठाव झाला बंड झालं तुम्ही म्हणलात जनतेची कामं होत नाहीत म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं झालं. मधल्या काळामध्ये अनेक लोकांना ED नोटिसा आल्या CBI नोटिस आल्या अटका झाल्या मंत्री आत गेले आमदारांना नोटीस आल्या परागंदा झाले 4-4 महिने तुमच्याच सोबत असलेली लोकं बाहेर राहिले त्यांना बाहेर राहावं लागलं काही लोकं 15-15 वर्षे स्थायीचे अध्यक्ष होती त्यावेळेला त्यांनी काही संपत्ती कमवली त्याच्यावेळेला नोटीस आल्या त्याच्यानंतर ते तुमच्या बंडात सामील झाले आता उठावात काही सगळेच चांगले होते असं नाही काही काही लोक सामील झाले ठीक आहे आता सगळे सगळ्यांना चांगले झाले. आता महाराष्ट्रातल्या लोकांना असा प्रश्न पडला असेल का नसेल पडला की ह्या लोकांना निवडून तरी नेमकं कशासाठी द्यायचं हे कोणीच निवडून आल्यानंतर एकमेकांचा शब्द एकमेकांना पाळत नाहीत एकमेकांवर टीका टिप्पणी करत राहतात. आता ग्रामीण भागातले तुम्ही एवढे नेते तुम्ही एवढ्या निवडणुका बघितल्या एवढ्या निवडणुका लढल्या कशासाठी म्हणून लोक तुम्हाला निवडून देत असतील आणि कशासाठी म्हणून हे सगळं लोकांनी बघायचं असा प्रश्न पडत असेल ना. हा कसा आहे या प्रश्नात हा प्रश्न तुम्ही म्हणतायत असा जनतेला मनाला चाटून घासून जाती असेल पण आपल्या राज्याच्या राजकारणात साहेब हे काय पहिल्यांदा घडलं आहे अष्टाचं साल तुम्हाला आठवत नाही सकाळी 11 वाजता शरदचंद्र पवार साहेबांनी मुलाखत दिली होती त्यावेळे कामगार सभा आकाशवाणीला असायची मराठी गाणी चांगली लागायची आणि त्यावेळे सोंगड्यातलं गाणं ती काय ग सकू गाणं कंपल्सरी असायचं आम्ही ऐकाय बसायचो गाणं लागते त्यावेळी पवार साहेब काय म्हणले वसंत दादा माझे वडीलधारे आहेत त्यांनी मला आशीर्वाद देऊन मोठं केलं आहे मी काय त्यांच्याविषयी वाईट वागणार नाही त्यांना माझा पाठी आणि त्याच दिवशी 1:30 दुपारी रेडिओला बातमी आली की वसंतदादाविरोधात 40 आमदाराचं बंड वसंतदादानी राजीनामा दिला शरद पवार भावी मुख्यमंत्री आता तिथून आपल्या 78 सुरू आहे ही गाथा आहे का परंपरा प्रतिष्ठा आणि राजकारणात सगळीकडे अनादि अनंत कालापासून घडत आले जे घडत आलं आहे अनाद राजकारण आहे शेवटी ह्यात अनेक पैलू असतात परंतु या पैलूतला मला सगळ्यात चांगला भावलेला साहेब जाणवलेला एक आपण मूळ काँग्रेसमध्ये आयुष्य गेलं शिवसेनेत तात्पुरतं आलो अलीकडं आलो आणि शिंदेसाहेबा सहवासच म्हणलं तर ह्या प्रवासात प्रवासाया अगोदर फार नाही पण जे जी मी पत्र त्यांच्या खात्याला दिली होती ती गैरहजर असतानासुद्धा दिली ती ती कृष्णा जाधव म्हणून पी चांगला पी होता त्या ती मला निधी मिळाली जवळजवळ मला 40 कोटी रुपयेपर्यंत आता नगरपालिकेला माझी नगरपालिका नव्हती तरी मला मिळाली मी दिल्या पण नगरपालिकेवर माझं गाव आहे ना पक्ष कुठला काही 2 नंबर वा आणि कालच्या ह्याच्यात मी बघितलं व्हिजन आहे या माणसाकडे दिशा आहे आणि 7-8 निर्णय त्यांनी सहजासहज फटाफट निर्णय घेतले निर्णयाबाबतीत त्यांनी
मी एक कार्यक्षमता असलेलं हे नेतृत्व वाटलं मला. मी आज जाणवलं उद्या तसं होईल. आणि शेवटी खेड्याचा टच आहे, शहरात टच आहे, दोन्ही भागचं टच असेल. नेतृत्व फार कमी आहे ना. साताऱ्या जन्माला येऊन ती बी भोगलेला आहे सगळं खेड्यापाड्याचं. ठाण्यात आली शहराची बी दुःख बघितलेली आहेत. त्यामुळं शहर आणि ग्रामीण ह्या दोन्ही भागाचा प्रश्न सोडवण्याला हे नेतृत्व यशस्वी ठरलं. पण तुम्ही जाता ते आता तुम्ही तिथंच परत आलात शिंदेसाहेबांकडे म्हणून विचारतो. ते घोषणा झाली तर तुम्हाला ते टी व्हीवर बघताना असं वाटलं होतं का की फडणवीस साहेबांचं नाव घोषित होणार आहे? तुम्हाला धक्का बसला नाही का फडणवीस साहेबांचं नाव घोषित नाही झालं त्यांनी शिंदेचं नाव? धक्का सोडा, मी झोपलो होतो दुपारचं. पिये पळत आला धार देतो. आता पियेचा धाड आमदार चार आऊट आऊट पडला. शिंदेसाहेब मुख्यमंत्री, आम्ही नाईट पॅन्ट वर खाली गेलो पळत. शर्ट तेवढं कवाई पॅन्ट बेल्ट घालू चला पळा म्हणणं खरं काय झाली शिंदे धक्काच. शंभर टक्के लपून ठेवायचं काय कारण नाही, कारण आधी नियोजनही नव्हतं. शंभर टक्के असं वाटत होतं फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री. आणि जेव्हा उलट झालं तेव्हा त्यावेळी मनात असा विचार आला की हे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते किती बुद्धिमत्तेने भविष्याचा दूरदृष्टीचा विचार करून राजकीय निर्णय घेत आहेत. हे थंड करून खाणारी माणसं आहे ती, गरम गरम खात नाही ती माणसं. का तर त्यांनी दोन गोष्टी त्यांनी माझा एक अंदाज मला वाटतं. एक उद्धव साहेबांचं जी स्टेटमेंट आलं बघा दोन चार दिवस आधी की जाऊन गेला तर जावा, पण मी ज्यावेळी निर्णय घेतला शिवसेनेचा मुख्यमंत्री केला तुम्ही गेलाय तर मुख्यमंत्री होऊन दाखवा असं विधान आलं. ही एक विधान याला बऱ्यापैकी कारणीभूत असावं. आणि दुसरी गोष्ट असाही केंद्रीय नेतृत्वानं त्यांच्या किंवा भाजपच्या नेतृत्वानं विचार केला असावा की एवढ्या मोठ्या घडामोडी करणारी क्षमता ह्या माणसात कॅपॅसिटी असेल तर हा माणूस राज्याला न्याय देऊ शकेल. पक्ष बघाय नको, ह्या माणसाला एक संधी देऊ एवढं धाडस. बापू ते उलट आरोप असा होतोय की शिवसेनाच हिरावून घ्यायची, पक्ष चिन्ह सगळं उद्धव साहेबांचं सगळं हिरावून घ्यायचं ह्या प्लॅननेच तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलंय. आता उद्धव साहेबांचं म्हणायचं का शिवसेना असं नसतं की एका माणसावर पक्ष नसतो. लाखो कार्यकर्त्या कोट्यावधी पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली ना, आता तो त्यांचे चिरंजीव आहेत, ते पक्ष प्रमुख आहे, त्यामुळे चिन्ह आणि पक्ष हिरावायचं. लक्षात घ्या, जे जे पक्ष निर्माण झालेत निर्माते राहिलेत का आता असं कसं असतं? पक्ष पक्ष असतो, व्यक्ती व्यक्ती असते. आता त्याने केलं आम बापाचं नाव कुणी घ्यायचं नाही, तुमच्या बापाचं नाव घ्या. आता मी माझ्या बापाचं नाव घ्यायचा, माझा बाप कुणाला राजाराम पाटील एका गावचा सरपंच, आता त्याला सांगून मतं मागू मी. आम्ही बाळासाहेब ठाकरे नाव घेतलं तर काय त्यात वाईट? तुम्ही बी घ्या, आम्ही बी घ्या. मोठाच म्हणा आवाळा एवढा मोठा माणूस. तुम्ही जाणार आहे का नाही मातोश्रीवर भेटायला? भेटायला जाऊ द्या जरा का. ते मी सांगतो तुम्हाला माझं एक भविष्य सांगतो. अहो दोन तीन महिन्यात उद्धव साहेब शिंदे साहेबाला म्हणणार आहे चालव आता सरकार जरा मी निवांत राहतो. प्लॅन आहे का? प्लॅन आहे का? हाच प्लॅन होता का? सगळीकडे चर्चा निसर्ग करणार नाही, इलाज नाही त्याला खेड्यापडे जाता. तुम्ही बघा ज्यावेळी एवढ्या गतीनं आमदार जातील म्हणून तुम्हाला म्हणायचं आहे खाली बी शिवसेने त्यांचं भ्याल आहेत. उद्धव साहेबांनाच कुठंतरी आता निर्णय घ्यावा लागेल. आणि भाजप सेना याच विचारधारेतून असा एक काही जण म्हणतात की हा सगळा प्लॅन्ड आहे शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंना एक्झिट प्लॅन उद्धव ठाकरेंसाठीचा आहे आणि ते सगळं ठरवूनच हे सगळं होत आहे. इतकं मला वैयक्तिक सांगता येणार नाही कारण यातली डेप्थ आपल्याला नाही. परंतु मला वरकरणी जे वाटतं ते आमच्या आमदारांच्या व्यथा वंचना दुखणं यातनं हे निर्माण झालेलं. पण ते बापू तुम्हाला शिंदेसाहेब म्हणलेत कधी तर तुमचं ते भाषण वगैरे ऐक तुमचं सगळं माहिती होतं, काँग्रेसमधले तुमची कारकीर्द सगळी माहिती होती. राऊतांपेक्षा तुम्हाला प्रवक्ता केलं असतं तर सरकार जास्त दिवस टिकलं असतं. मला काय प्रवक्ता ह्यांनी केव्हाच केलं नसतं का बरं?
आपण नवीन आलेला आपल्या प्रवक्ता कोण पण चुकून प्रवक्ता झालोच असतो तर कुणाला न दुखवता माझी शिवसेना किती मोठी आहे आणि ती कशी पुढं न्यायची एवढंच बोलत गेलो असतो. शेवटचा बापू, या सगळ्या बंडानंतर, तुमच्या बंडानंतर उद्धव ठाकरे किंवा ज्या मंडळींनी, ज्या मंडळींमुळे तुमचा सगळा राग निर्माण झाला त्यांना रिअलाईज आता झालंय का असं तुम्हाला वाटतं का? आणि जर झालं असेल तर या सगळ्या 9 दिवसात एकदाही असं वाटलं नाही की चूक, एकदा तरी आपण संधी तरी देऊन बघायला पाहिजे होतं किंवा शांतपणे बसून, कारण आता तुम्ही जी शक्यता व्यक्त केली की पुढे जाऊन एकत्रच येणार आहे, मग या 9 दिवसात असं एकदाही वाटलं नाही का ठीक आहे आपण बघू, संधी देऊन बघू असं? कारण भांड्याला भांडायला कोणाला संधी द्यायची? ज्या मंडळींमुळे तुमचा हा सगळा राग होता किंवा उद्धव ठाकरेंपासून सगळेच. तुमचा मुद्दा बरोबर आहे. डायलॉग करायचा म्हटल्यानंतर कमीत कमी आपण एकमेकासमोर तर पाहिजे, संवादाला एकत्र आलं पाहिजे. अभी माणसं तुम्हाला माहीत नाही, जेवढे जेवढे आमच्या मिटिंगा झाल्या 500 महिलावरून आम्ही येतो आहे, डोळं ताटरत 2 तास झोपतो आहे, आंघोळ्या करतो आहे, मिटिंगला पडतो आहे. हे असे तडतडतडतडा येते ते पुढं बसतात आणि तडतडा निघून जाते, त्याचा संवाद कोणासंग करायचा? एकदा तुम्ही मिसळला, बोलला, काय चाललं शाजी, काय तुझं, काय तुझं, कधी आला, काय गावात म्हणते, पाऊस पडला नाही, असं काय संवाद झाला तर मग ही दुखणं म्हणता येते. प्रत्येकानंच बॉडी लँग्वेज ठेवली ती प्रति उद्धव ठाकरे साहेब, अनिल देसाई बी तसाच, नार्वेकर बी तसाच, विनायक राऊत बी तसं, ते अरविंद सावंत बी तसं, सगळे असे ताटच हो. आणि आम्ही खेड्यापाड्यात आले 20-22 आमदार, आणि आम्ही असं केलं, त्यांना आमची नावं बी नीट माहीत नाही, असंच केलं चालली पुढं, आता कशा संवाद साधता? असंच केलं संवाद होतो, उभा राहून बोललं तर संवाद होतो. बापू पण पवारांवर एवढा का राग? पवारांवर राग नाही, गुरु आहेत माझ्या राजकारण, माझं दैवत. तुम्ही काय काय म्हटलं त्या फोन क्लिपमध्ये? पाय लावणार नाही, लावला नाही, कवाच लावला, पिंडाई बाजी साहेब पवार साहेब बापू, अजिता जाव बोलीत पवार साहेब बापू, फोन मध्ये आणि पवार साहेब नाही बोलतो मी, अजून बोलणार आहे भाषणात मी पवार साहेब काय बोलतो. अहो बापू फोन मध्ये म्हटलं माहितीचं पोहोचा आणि काय 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 काय. हा तो मुद्दा माझा वेगळा आहे, ती माझा नाही सांगतो की पवार साहेबांची बारामती मला करायची. ह्या शरद पवार साहेबांनी स्वतः सरकार तुझ्यातलं एवढं करोडो रुपये नेलं, बारामतीचं रस्तं नीट केलं, बारामती इमारतमधली ऑफिस केली, कार्यालय केली, पाणी पळवणं, उजळी पाणीलं, त्या शरद पवारला दाखवून देते माझा सागुला तुझ्या बारामतीपेक्षा पुढे गेलं. हे तर पाहू ही का टीका येऊ पवारावर, पवारचा आदर्श मी घेतला. तुम्ही जे म्हणता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, एक लक्षात घ्या. झालंच साहेब, मैद्याचं पोतं कोण म्हणलं पवार साहेबांना? बाळासाहेब. बाळासाहेब बारामती महामद्या कोण म्हणलं? बाळासाहेब. आता पवार साहेबांना तुम्ही ओळखताय, मी बी ओळखतो. साहेबाचं राजकारण असं असतं की जर एखाद्याचा काटा काढायचं म्हणलं का साहेब लांब नाही बाण मारत नाही खावा, जवळ घेत आणि गजा घालत ढान दिसतो. आता पवार साहेब कसं विसरणार मला मैदा आहे पोतो म्हटलंय ही. ती जवळ घेऊन जवळ घेऊन शिवसेना अशी कट 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 करत आणणार, 10 आमदारावर म्हणणार बस आता महत्त्वाचं मैदा आहे पोतो म्हणतो का मला तुझा बाप म्हणणार ना. आणि हीच वस्तू ते मी काल सांगितलं, ह्यात काय कोणा चुकलेलं नाही. आपली माळवादाची घरं आपल्या भागात आहेत, इकडे नाही ती. माळवादाच्या घराला खंडापली असते ती, चांगली दिसते ती, विसते ती. वाळवी लागुनात पोखरं तिला घर पडल्यावरच कळतं वाळवी लागली. ही वाळवी लागलेली जी शिवसेनेला राष्ट्रवादी आई काँग्रेसची होती ती वाळवी वाचवली, ती पेस्टिसाईड मारून एकनाथ शिंदेने वाचवली, नाहीतर ही 2.5 वर्षात पडणारच होतं तुमचं घर. ते आज तुमचं वाचलंही म्हणा तुम्ही, ह्याला उठाव म्हणू नका, सत्ता बित्ता ह्यात काय मानू नका. जे लेकर बाळ निघून गेले साहेब त्या माणसाला काय सत्य का, किती किती दानशूर माणूस आहे, किती ते 250 ॲम्ब्युलन्स वाटले, 3000 पोरांच्या काळजाचे ऑपरेशन त्या माणसानं हृदयाची केली.
याचा ती समाजसेवा भाव असलेला बाबा आमटेसारखी वृत्ती असलेला माणूस दिसत नाही अजून. राजकारणात दिस बघतोय आपण, गावाकडे गेलं भरल्या हातानं शेतकऱ्यांना मदत, कुणाला गेलं मदत? मला राणे साहेबाचा स्वभाव दिसला होता. मी पडलो तर पराभव झाला, माझ्या पोरी झालं की रुपया नाही जावाय अमेरिकेत. त्याचा तिथनं फोनाला 24 मे तारीख आहे, तो 4 दिवसात मला हे मिळतं आहे ती लग्न आहे तारीख काढा. आता पत्रिका विचार पाय पाय सणाला लग्न आहे तारीख काढा, सगळी गडबड गडबड. राणे साहेबाकडे गेलो, पाया पडलो, पत्रिका वित्रिका दिली, छापल्या पत्रिका दिली. माणिक कोकाटे दोस्त नाशिकचा माणक्या म्हणले हो तुला सांगतो पत्रिका दिन दादा युती होतो म्हणा. तू उठताना म्हणा पुरीचं लग्न आहे बापे अडचणीत आहे म्हणायला लागेल. ती म्हणला आणि नीट पत्रिका वाचा त्या पुरीचं लग्न आहे बघायला लागेल दादा काय. मला 25 लाख रुपये तेव्हा माझ्या पुरी झालं गेलं. मग राणे साहेबाने दिलेलं कळल्यावर शिंदे साहेबाने दिलं, विलासरावने दिलं, 25 कोटी लागणार खर्च आलं तसं गेलं म्हणलं घराकडे नाही जाणार उपाय म्हणून दिले. पुरी या लग्नाला पुरी लग्नालाच गेलं. मग 1.5-2 लाख लोक भरपूर जीव घातले खावा म्हटलं का बिसरिया बाटलीशिवाय पाणी पाणी. 3.5 लाख मी बिसरिया बाटली आणल्या होत्या, त्या पाणी बिणी करा आयश का करावे दिले पुरीसाठी खर्च त्या पुरीसाठी. माझ्याकडं नको, माझ्या घरात 100 नोट मी नेली. बापू सिरियस गोष्टी खूप झाल्या, फक्त आता शेवटी सांगा की ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे कळल्यावर तुमच्या मनात काय आलं, काय वाटलं? खरं सांगतो सुरुवातीला हे ऑडिओ क्लिपचं काय पहिले बोलून झालं झालं निवांत संध्याकाळ झोपलो पी ए म्हणलं अहो ते तुमचं म्हणला ती टी व्हीला यायला लागलं. मला म्हणलं काय यायला लागलं जरा बघितलं तर ती यायला लागलं का. आणि ती राऊत साहेब डोंगो त्यांनी सुरू केलं 2-3 भाषणात. आदित साहेबही बोलले ह्या म्हणला त्या डोक्याला तापच आपल्या झाला, आपण मुळात शिंदे साहेबापाशी नवी आपलं काय लयही नाही. आणि ज्यादा काला ओटायला लागला थोडं घाबरलो स्वतःला दडवून ठेवत. 2 दिवस खोलीतनं बाहेरच पडलो ते सारखं टिवळा ती पुरत माझी कार्टून तयार केली ती मी नाचताना आम्ही दाखवतो त्याची काय तसलं बघा नको म्हटलं का मी बघत नाही म्हटलं ती मी टी व्ही बंद केला निवाद लावलं तर मी 4 लावायचो गाणी आपली हिंदी बघत बसायचो 5-10 गाणी ऐकली निवाद बघा म्हणायची डोक्याला ताप नको. मग ती शंभूराजे साहेबांना म्हणलं ती म्हणली दिसत नाही कुठं आहे ती दिसणार ना 2 दिवस. अहो ती म्हणली ती क्लिप यायला लागली होती घाबरलेत बसले खोलीत म्हणला. मग मला बोलवलं मग साहेब अहो तुम्ही असं करता पेशंट. मग मला म्हणले तुम्ही नाराज आहे का? मी म्हणलं साहेब मी नाराज नाही, पण मी ज्यावेळी असं एखादा दुसरं वळखायचं मी भाषण रचायला लागलो. मग ती तुला लोकांना वाटतं उदास बसला आहे माझं. मग माझं डोक्यातनं माझं चिंतन डायलॉग माझ्या आतल्या आत करत असतो म्हणून माझी सवय आहे. आणि मी नाराज नाही काय नाही म्हणलं. मग नाही मला म्हणले तुमचा डायलॉग मला आवडला आहे, प्रेशर खाऊ नका, एकदा करून दाखवा, पुन्हा एकदा साहेबा पुढे करून दाखवला झाला. आता ती काय झाले आता डायलॉग झाला त्याला एवढं महत्त्व ही काय भगवंताची कृपा पांढरकाची आहे म्हणायचं हे आमची साहेबांना साहेब आमच्या भागातले ही आमची बोली भाषा आहे, ही माणदेशातली आमची बोली भाषा आहे. आम्ही पूर्व पश्चिम म्हणत नाही, खालतं वरतं म्हणत बसतो आहे, आम्ही ज्वारी म्हणत आहे, आम्ही झुंजुळं म्हणतो आहे, हे आमची आमच्या भाषेत आहे. आणि ते माझ्या भाषेत मी आपलं डोंगर म्हणून गेलो आणि अप्रूप वाटलं म्हणून बोलून गेलो आणि ते डायलॉग फेमस झाला, त्याला आता ही प्रसिद्धी मिळाली त्याच्या भाग्यानं. आम्हाला माझा खट्टा आयुष्यात मिळाला आणि माझा भाग्य केवढं मोठा आहे. इथं भाई गणपतराव देशमुख साहेब बसले त्या कट्ट्यावर मी बसलो ह्याच्यापेक्षा भाग्य मोठं काय असेल. अपेक्षा आहेत खूप, चांगलं काम कराल, चांगलं काम व्हावं हातून ह्या शुभेच्छा आणि सदिच्छाही आहेतच. शुभेच्छा तुमचा आशीर्वाद पाहिजे मोठे. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण ते रिस्क घेऊन त्या बंडामध्ये सहभागी झालात, त्यामुळे सर म्हणाले तसं अपेक्षा भरपूर आहेत मतदारांना सुद्धा मतदारसंघाला सुद्धा की कायापालट होईल आणि बरंच काही नवीन तुम्ही त्यांच्यासाठी कराल.
पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा आणि मनापासून आभार. थँक्यू. आभार आहे सर्वांचा. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.